हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाइट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाइट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने एकदम भारी फुलफिल असं सँडविच पाहणार आहोत। खरंच हे सँडविच खायला खूप जास्त अमेझिंग लागतं। अजिबात खटाटोप न करता हे सँडविच बनतं, तितकं जास्त पौष्टिकसुद्धा आहे। हे व्हेज चीज सँडविच बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे काकडी किसून घेतली आहे, गाजर किसून घेतला आहे, कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि ढोबळी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली। आता हे सगळं एका बाउलमध्ये आपण टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता। तुम्ही ह्यामध्ये बीट वापरू शकता, कोबी वापरू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यामध्ये टाकल्या तरी चालतात, कितीही प्रमाणात टाका। त्यानंतर आपण यामध्ये व्हाईट मायोनीज टाकणार आहोत। इथे व्हेज मायोनीज आपण घेतलेला आहे, एगलेस आहे हे। त्यानंतर हे पिझ्झा टॉपिंग म्हणून असतं, मायोनीजच आहे हे पण, हे सुद्धा यामध्ये टाकणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये चमच्याभर टोमॅटो सॉस टाकणार आहे आणि अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस टाकणार आहे। ग्रीन चिली सॉसने ह्याला मस्त चव येते। एक चमच्याभर इतकी चिली फ्लेक्स टाकणार आहे आणि आता चमच्याभर इतकी काळी मिरी पावडर टाकणार आहे। तुम्ही इथे ऑरेगॅनोसुद्धा वापरू शकता। आता मम्मीला आणि मला ते आवडत नाहीत म्हणून आम्ही यामध्ये टाकलेले नाही आहेत, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता। आणि हे जे आपण मायोनीज सॉस वगैरे वापरले ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता। मला पर्सनली असंवालं सँडविच खूप जास्त आवडतं, माझं सगळ्यात फेवरेट आहे हे सँडविच असं तुम्ही म्हणू शकता। हे सगळ्यांना आता आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। त्यानंतर आपण इथे ब्रेडचे स्लाईस घेतले, साधारणतः 3 स्लाईस घेतलेत ब्रेडचे। एकच सँडविच आपण बनवणार आहोत पण अगदी पोटभर असं बनवणार आहोत। आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतले ते आपण ब्रेडच्या एका स्लाईसला व्यवस्थित लावून घ्यायचं, अगदी व्यवस्थित भरभरून मिश्रण लावायचं। अजिबात चिंगूसपणा करायचं नाही हे मिश्रण लावताना। त्यानंतर इथे एक अख्खा चीजचं स्लाईस आपण घेतलेलं आहे, ते यावरती ठेवणार आहोत। आता आपण इथे चीजचं स्लाईस पण ठेवलेलं आहे। आता दुसरा ब्रेड आपण इथे घेतलाय, तो इथे ठेवलाय आणि त्यावरती सुद्धा हे टॉपिंग आपल्याला टाकून घ्यायचंय। आपण एक सँडविच बनेल इतकं सगळं हे सामान घेतलं होतं। तुम्हाला जसे सँडविच बनवायचे आहेत, जितके बनवायचे त्या अकॉर्डिंग तुम्ही बाकी सगळ्या भाज्या वगैरे घेऊ शकता। आता तव्यावरच आपण ह्याला टोस्ट करणार आहोत। त्यासाठी तवा हलकासा गरम झाला की त्यावरती बटर टाकलं आहे आणि दोन्ही बाजूने सँडविच अगदी छान असं टोस्ट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने सँडविच चेपून घ्यायचं सगळ्या बाजूने, म्हणजे ते अगदी व्यवस्थित बनतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतमध्ये जे आपण मिश्रण भरलं आहे ते असं बाहेर पडत नाही किंवा ते सुटत वगैरे नाही, ब्रेडचे स्लाईस असे वेगळे होत नाहीत। सँडविच पलटताना मात्र अशा पद्धतीने 2 चमचे घ्या, जेणेकरून जे आतमध्ये आपण स्टफिंग केलेलं आहे ते कुठे बाहेर पडणार वगैरे नाही आणि सँडविच अगदी व्यवस्थित पलटलं जातं 2 चमचे घेतल्यामुळे। ब्रेड अगदी कुरकुरीत होईपर्यंत आलटून पलटून आपल्याला हे सँडविच मस्त असं टोस्ट करून घ्यायचं आहे। अजून वरून लागलं तर तुम्ही थोडंसं बटर टाकू शकता, मस्त लागतं बटरमध्ये हे सँडविच टोस्ट केलं की। ब्रेड आहेत वरचे ते अगदी कुरकुरीत झाले पाहिजेत। अगदी बारीक गॅसवरती आपण हे सँडविच टोस्ट करून घेतोय। गॅसचा फ्लेम जर तुम्ही हाय केला तर मात्र ब्रेड करपून जाईल, त्यामुळे याची काळजी घ्यायची। आणि 1-2 मिनिटांनी अशा पद्धतीने ब्रेड आलटत पलटत राहायचा, म्हणजे तो अगदी कुरकुरीत बनतो आणि करपतसुद्धा नाही। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त व्हेज चीज टोस्ट सँडविच बनून तयार आहे। किती सोप्या पद्धतीने बनलंय तुम्ही स्वतः पाहू शकता। दिसायला किती हेवी दिसतंय, खायला सुद्धा तितकंच फुलफिल आहे हे। इथे तुम्ही पाहू शकता आतमध्ये सुद्धा अगदी भरभरून भाज्या आणि चीज आहे। याला आता आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने मधून कट करून घ्यायचं, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि खायला सुद्धा सोपं पडतं। बऱ्याच लोकांना बाहेर गेल्यावर किंवा सकाळच्या नाश्त्याला सँडविचेस खूप जास्त आवडतात, मला स्वतःला पर्सनली सँडविचेस खूप जास्त आवडतात, त्यामुळे मी नेहमी असे वेगवेगळ्या पद्धतीचे सँडविच घरी ट्राय करत असते। मम्मीसुद्धा अगदी वेगवेगळ्या पद्धतीचे सँडविच मला बनवून खायला घालते। ही सँडविचची रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि खरंच ट्रस्ट मी, एकदा हे सँडविच करून बघा, खायला खूप अप्रतिम लागतात। चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।